टॅक्स विभागानं मुंबई महापालिकेला चक्क 200 कोटी रुपयांचा दंड ठोठावलाय. मुंबई महापालिकेनं कर्मचाऱ्यांच्या वेतनातून इन्कम टॅक्स कापून घेतला, मात्र ती रक्कम इन्कम टॅक्स मध्ये न भरल्यानं हा 200 कोटींचा दंड वसूल करण्यात सुरूच आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारातून कापून घेतला जाणारा कर कुणी भरावा यावरून वित्त आणि लेखा विभागात वादावादी रंगली आहे. मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी हा मुद्दा स्थायी समितीत मांडला होता. दंडावर व्याज आकारण्याची कारवाई इन्कम टॅक्सनं सुरू केली आहे. या प्रकारामुळे सर्वपक्षीय नगरसेवक संतप्त झालेत. इन्कम टॅक्स भरण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून ही रक्कम वसूल करावी अशी मागणी स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेवकांनी केली. मुंबईतल्या नालेसफाई घोटाळ्यातल्या कंत्राटदारांना महापालिका आयुक्तांनी दणका दिलाय. घोटाळ्याचे आरोप झालेल्या सर्व कंत्राटदारांचं पेमेंट रोखण्याचे आदेश आयुक्त अजॉय मेहता यांनी दिलेत. नाले सफाई घोटाळा चौकशीचा अंतिम अहवाल आयुक्तांना सादर करण्यात आलाय. हा अहवाल आयुक्तांनी स्थायी आणि पालिका सभागृहाकडे पाठवलाय. घोटाळ्यासंदर्भातील सर्व फायली ताब्यात घेण्याचे आदेश आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्तांना दिले आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.